नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम, शाळा कॉलेजमध्ये गवस्तपण, हे प्रेम यशस्वी होतं असं नाही पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर Amazon प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस, भावभावनाचा कल्लो, शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती, त्यावेळची अल्हडपणा, हलुवारपणा, पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा, लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्राहिम तांबुले, संजना काले, मिथाली कोली, सुशांत कोली, अतुल नावगिरे, साकीत शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम, शाळा कॉलेजमध्ये गवस्तपण, हे प्रेम यशस्वी होतं असं नाही पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर Amazon प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस, भावभावनाचा कल्लो, शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती, त्यावेळची अल्हडपणा, हलुवारपणा, पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा, लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्राहिम तांबुले, संजना काले, मिथाली कोली, सुशांत कोली, अतुल नावगिरे, साकीत शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे.
आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं, पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस, भावभावनाचा कल्लो, शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती, त्यावेळची अल्हडपणा, हळुवारपणा, पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा, लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे, तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्राहिम तांबुले, संजना काले, मिथाली कोळी, सुशांत कोळी, अतुल नावगिरे, साकीत शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं, पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस, भावभावनाचा कल्लो, शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती, त्यावेळची अल्हडपणा, हळुवारपणा, पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा, लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे, तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्राहिम तांबुले, संजना काले, मिथाली कोळी, सुशांत कोळी, अतुल नावगिरे, साकीत शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं, पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस, भावभावनाचा कल्लो, शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती, त्यावेळची अल्हडपणा, हळुवारपणा, पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही.
या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्राहिम तांबुले, संजना काले, मिथाली कोळी, सुशांत कोळी, अतुल नावगिरे, साकित शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर Amazon प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस भावभावनाचा कल्लो शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती त्यावेळची अल्हडपणा हळूवारपणा पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्राहिम तांबुले, संजना काले, मिथाली कोळी, सुशांत कोळी, अतुल नावगिरे, साकित शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर Amazon प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस भावभावनाचा कल्लो शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती त्यावेळची अल्हडपणा हळूवारपणा पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्राहिम तांबुले, संजना काले, मिथाली कोळी, सुशांत कोळी, अतुल नावगिरे, साकित शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत.
पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर Amazon प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस भावभावनाचा कल्लो शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती त्यावेळची अल्हडपणा हलवरपणा पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे तर एकनाथ गीते श्रुषा कमलाकर श्रेया पास्कर इब्राहिम तांबुले संजना काले मिथाली कोळी सुशांत कोळी अतुल नावगिरे साकीत शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी संजय गोजरी आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर Amazon प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस भावभावनाचा कल्लो शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती त्यावेळची अल्हडपणा हलवरपणा पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे तर एकनाथ गीते श्रुषा कमलाकर श्रेया पास्कर इब्राहिम तांबुले संजना काले मिथाली कोळी सुशांत कोळी अतुल नावगिरे साकीत शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी संजय गोजरी आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर Amazon प्राईमवर रिलीज झालेला आहे.
रोमांस भावभावनाचा कल्लो शाला कॉलेज मधील पहिली प्रेमासाठी केलेली मजा मस्ती त्या वेळची अल्हडपणा हलुवारपणा फुडे फुडे त्या नाथ्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे तर एकनाथ गीते श्रुषा कमलाकर श्रेया पास्कर इब्राहिम तांबुले संजना काले मिथाली कोली सुशांत कोली अतुल नावगिरे साकेत शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी संजय गोजरी आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाला कॉलेजमध्ये गवसतं पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर Amazon प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस भावभावनाचा कल्लो शाला कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजा मस्ती त्या वेळची अल्हडपणा हलुवारपणा फुडे फुडे त्या नाथ्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे तर एकनाथ गीते श्रुषा कमलाकर श्रेया पास्कर इब्राहिम तांबुले संजना काले मिथाली कोली सुशांत कोली अतुल नावगिरे साकेत शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी संजय गोजरी आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाला कॉलेजमध्ये गवसतं पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर Amazon प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस भावभावनाचा कल्लो शाला कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजा मस्ती त्या वेळची अल्हडपणा हलुवारपणा फुडे फुडे त्या नाथ्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे तर एकनाथ गीते
श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्रान तांबुले, संजना काले, मिथाली कोली, सुशांत कोली, अतुल नावगिरे, साकित शेख आदिच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस भावभावनाचा कल्लो, शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती, त्यावेळची अल्हडपणा हलवरपणा, पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्रान तांबुले, संजना काले, मिथाली कोली, सुशांत कोली, अतुल नावगिरे, साकित शेख आदिच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस भावभावनाचा कल्लो, शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती, त्यावेळची अल्हडपणा हलवरपणा, पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्रान तांबुले, संजना काले, मिथाली कोली, सुशांत कोली, अतुल नावगिरे, साकित शेख आदिच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या
आशावार आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जून पासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं, पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस भावभावनाचा कल्लोळ, शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती, त्यावेळची अल्हडपणा हळुवारपणा, पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे, तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्राहिम तांबुले, संजना काले, मिथाली कोली, सुशांत कोली, अतुल नावगिरे, साकित शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावार आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जून पासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं, पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस भावभावनाचा कल्लोळ, शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती, त्यावेळची अल्हडपणा हळुवारपणा, पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे, तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्राहिम तांबुले, संजना काले, मिथाली कोली, सुशांत कोली, अतुल नावगिरे, साकित शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावार आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जून पासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं, पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस भावभावनाचा कल्लोळ, शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती, त्यावेळची अल्हडपणा हळुवारपणा, पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे.
त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही। या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे। अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्राहिम तांबुले, संजना काले, मिथाली कोळी, सुशांत कोळी, अतुल नावगिरे, साकित शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे। संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला। हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला। वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे। चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जून पासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे। आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो। हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला आहे। रोमांस भावभावनाचा कल्लो, शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती, त्यावेळची अल्हडपणा हलुवारपणा, पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे। त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही। या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे। अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्राहिम तांबुले, संजना काले, मिथाली कोळी, सुशांत कोळी, अतुल नावगिरे, साकित शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे। संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला। हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला। वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे। चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जून पासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे। आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो। हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला आहे। रोमांस भावभावनाचा कल्लो, शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती, त्यावेळची अल्हडपणा हलुवारपणा, पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे। त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही। या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे। अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्राहिम तांबुले, संजना काले, मिथाली कोळी, सुशांत कोळी, अतुल नावगिरे, साकित शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे। संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर
हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणार आहे, गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर Amazon प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस भावभावनाचा कल्लो शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती त्यावेळची अल्हडपणा हलवरपणा पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे तर एकनाथ गीते श्रुषा कमलाकर श्रेया पास्कर इब्राहिम तांबुले संजना काले मिथाली कोळी सुशांत कोळी अतुल नावगिरे साकीत शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी संजय गोजरी आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणार आहे, गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर Amazon प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस भावभावनाचा कल्लो शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती त्यावेळची अल्हडपणा हलवरपणा पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे तर एकनाथ गीते श्रुषा कमलाकर श्रेया पास्कर इब्राहिम तांबुले संजना काले मिथाली कोळी सुशांत कोळी अतुल नावगिरे साकीत शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी संजय गोजरी आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणार आहे, गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी
OTT प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस भावभावनाचा कल्लो, शाला कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती, त्यावेळची अल्हडपणा हळुवारपणा, पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे. तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्राहिम तांबुले, संजना काले, मिथाली कोली, सुशांत कोली, अतुल नावगिरे, साकीत शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम, शाळा कॉलेजमध्ये गवस्तपण, हे प्रेम यशस्वी होतं असं नाही पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस भावभावनाचा कल्लो, शाला कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती, त्यावेळची अल्हडपणा हळुवारपणा, पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे. तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्राहिम तांबुले, संजना काले, मिथाली कोली, सुशांत कोली, अतुल नावगिरे, साकीत शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम, शाळा कॉलेजमध्ये गवस्तपण, हे प्रेम यशस्वी होतं असं नाही पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस भावभावनाचा कल्लो, शाला कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती, त्यावेळची अल्हडपणा हळुवारपणा, पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे. तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्राहिम तांबुले, संजना काले, मिथाली कोली, सुशांत कोली, अतुल
नाव गिरे, साकेत शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस भावभावनाचा कल्लो, शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती, त्यावेळची अल्हडपणा हलवरपणा, पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे, तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्राहिम तांबुले, संजना काले, मिथाली कोली, सुशांत कोली, अतुल नावगिरे, साकेत शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जूनपासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस भावभावनाचा कल्लो, शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती, त्यावेळची अल्हडपणा हलवरपणा, पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे, तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्राहिम तांबुले, संजना काले, मिथाली कोली, सुशांत कोली, अतुल नावगिरे, साकेत शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या
आशावार आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जून पासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं, पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस भावभावनाचा कल्लो, शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती, त्यावेळची अल्हडपणा हळुवारपणा, पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे, तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्राहिम तांबुले, संजना काले, मिथाली कोळी, सुशांत कोळी, अतुल नावगिरे, साकीत शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावार आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जून पासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं, पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस भावभावनाचा कल्लो, शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती, त्यावेळची अल्हडपणा हळुवारपणा, पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही. या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे, तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्राहिम तांबुले, संजना काले, मिथाली कोळी, सुशांत कोळी, अतुल नावगिरे, साकीत शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला. वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावार आधारित हा सिनेमा आहे. चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जून पासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं, पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो. हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला आहे. रोमांस भावभावनाचा कल्लो, शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजामस्ती, त्यावेळची अल्हडपणा हळुवारपणा, पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे.
त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही। या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे। अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्राहिम तांबुले, संजना काले, मिथाली कोळी, सुशांत कोळी, अतुल नावगिरे, साकेत शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे। संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आपण गेट टुगेदर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। पहिल्या प्रेमाची गोष्ट सांगणारा गेट टुगेदर हा चित्रपट नुसताच 26 मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला। हा चित्रपट प्रेक्षकांना भूतकाळाची आठवण करून गेला। वय वाढतं पण आठवणी कायम राहतात या आशावर आधारित हा सिनेमा आहे। चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या 30 जून पासून आपल्या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला आहे। आयुष्यातलं पहिलं प्रेम शाळा कॉलेजमध्ये गवसतं पण हे प्रेम यशस्वी होतं असं नाही, पण पहिले प्रेम मनाच्या कोपऱ्यात कायमच घर करून राहतं याची जाणीव गेट टुगेदर हा चित्रपट करून जातो। हा चित्रपट 30 जून रोजी OTT प्लॅटफॉर्मवर ॲमेझॉन प्राईमवर रिलीज झालेला आहे। रोमांस भावभावनाचा कल्लो, शाळा कॉलेजमधील पहिली प्रेमासाठी केलेली मजा मस्ती, त्यावेळची अल्हडपणा हलवरपणा, पुढे पुढे त्या नात्याला अनेक रंग कसे येतात जातात या गोष्टी या चित्रपटात मांडल्या आहे। त्यामुळे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण गेट टुगेदर हा चित्रपट नक्की करून देईल यात शंका नाही। या चित्रपटाची पटकथा लेखन आणि दिग्दर्शक सचिन धोत्रे तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांनी केलेले आहे। अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलेले आहे तर एकनाथ गीते, श्रुषा कमलाकर, श्रेया पास्कर, इब्राहिम तांबुले, संजना काले, मिथाली कोळी, सुशांत कोळी, अतुल नावगिरे, साकेत शेख आदीच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे। संतानम फिल्म प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोजरी, संजय गोजरी, आशिष धोत्रे यांनी केलेली आहे।